बिडकीन मध्ये मंगळवारी उर्दू माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा बिडकीन ग्रामस्थांच्या वतीने शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात भरवण्यात आली। बिडकीन मध्ये उर्दू माध्यमाची 8वी पर्यंत शाळा आहे, मात्र पुढील शिक्षणाची सोय या परिसरात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे। गेल्या वर्षी बिडकीन मध्ये 44 विद्यार्थ्यांनी उर्दू माध्यमातून 8वी पास केली, परंतु पुढील शिक्षणाची सोय गावात नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यांच्यासाठी उर्दू माध्यमातील 9वी आणि 10वीचा वर्ग या ठिकाणी सुरू करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बिडकीनेचे जे उर्दू माध्यमाचा 9वी आणि 10वीचा वर्ग नसल्यामुळे आम्ही या जिल्हा परिषदमध्ये आलो। गेल्या 2 वर्षापासून आम्ही सततची मागणी जिल्हा परिषदकडे करत आहोत। जिल्हा परिषदनं मागच्या जनरल बॉडीमध्ये सुद्धा ठराव घेऊन प्रस्ताव शासनाकडे न पाठवल्यामुळं 8वीच्या मुलांचं नुकसान झालेलं आहे। यावर्षीसुद्धा तीच परिस्थिती अनुभवायला येत आहे। सध्या त्यांनी तात्पुरती व्यवस्था केलेली आहे की इथं शाळा भरवा, आम्ही बाकीच्या ढोरकीने या ठिकाणी त्याचं समायोजन करतो म्हणून असं शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे। प्रभारी शिक्षण अधिकारी MK देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की आमची जबाबदारी फक्त 1 ते 8वी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची आहे, परंतु बिडकीनमध्ये उर्दू माध्यमातील 9वी आणि 10वीचा वर्ग सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। सध्या ढोरकीने येथे तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली जाईल। या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अख्तर खान बशीर खान पठाण, उपाध्यक्ष कल्पना सरोसे, अविनाश राठोड, कांता डोळस यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती। स्कूल से बोल रहे और हम चाहते कि 9वी और 10वी खुल जाए, 9वी 10वी नहीं खुल रही, इसलिए हम बहुत परेशान है। हमारा एग्जाम नहीं हो रहा, हमारा साल वेस्ट जा रहा, इसलिए हम यही चाहते है कि 9वी और 10वी खुल जाए। Seconds.